मित्रांनो, एखादा नवीन फेरफार झालेला असेल तर त्या फेरफारबाबत सर्व हितसंबंध असणाऱ्या व्यक्तींना त्याबाबत काही हरकत असल्यास नोटीस काढली जाते. परंतु कधीकधी फेरफार खूप जुना असतो की ज्याबाबत आपल्याला नोटीस काढलेली नसते परंतु आपली त्यावर हरकत असते. तर अशा वेळेस काय करावे, तो फेरफार कसा आणि कोठे आव्हानित करावा, त्याचबरोबर मुदतीचा कायदा काय आहे आणि फेरफार आव्हानित करण्यासाठी किती दिवसांची मुदत असते, याबाबत संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या एखाद्या कायदेशीर प्रश्नाचा सल्ला हवा असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा. या सल्ल्यासाठी तुम्हाला फी लागू होईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉ ट्रेझरमध्ये. मित्रांनो, ज्यावेळेस नवीन फेरफारला तुम्ही हरकत घेता त्यावेळेस ते कामकाज सर्कल म्हणजेच मंडल अधिकारी यांच्याकडे चालते, त्यास आपण तक्रार रजिस्टरचे कामकाज म्हणतो. त्याची संपूर्ण कार्यपद्धती कशी चालते त्याबाबतच्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर येत असून व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला देखील तो व्हिडिओ मी देईल, तर तो पहा. परंतु एकदा का फेरफार प्रमाणित झाला की तुम्हाला त्याची तक्रार माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे म्हणजेच प्रांत साहेब यांच्याकडे करावी लागते, त्यास आपण RTS अपील असे म्हणतो. आता हे अपील दाखल करण्यासाठी आपणाला 60 दिवसांची मुदत असते. ही मुदत लिमिटेशन ॲक्ट म्हणजेच मुदतीच्या कायद्यामध्ये तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 250 नमूद आहे. परंतु ही 60 दिवसांची मुदत जो अपील करणार आहे त्याला या फेरफारबाबत माहिती झाल्यानंतर मोजले जातात. असे समजून चालूयात की फेरफार 2019 प्रमाणित झाला होता, परंतु या फेरफारबाबत ॲपेलंटला मे 2021 कळाले, तर त्यावर अपील करण्याची मुदत ही मे 2021 पुढे 60 दिवसांपर्यंत राहील. त्याचप्रमाणे कधी कधी असे होते की अपीलास 10 वर्षे 20 वर्षे एवढा जास्त विलंब झालेला असतो. कधी कधी हा विलंब माफ केला जातो तर कधी कधी हा विलंब माफ होत नाही. मित्रांनो, पुढे या व्हिडिओमध्ये आपण हे पाहूयात की विलंब माफी अर्ज कसा दाखल करावायचा असतो. आता आपण पाहूयात की फेरफारवर RTS अपील कसे दाखल करावायचे असते. अपील मेमो तयार करताना त्यामध्ये सर्वप्रथम ज्या कोर्टासमोर ते अपील दाखल करावायचे आहे त्या कोर्टाचे नाव, त्यानंतर त्याखाली RTS अपील क्रमांक लिहावे लागते की नंतर ज्याला क्रमांक पडतो, त्यानंतर अपेलंट आणि रेस्पॉन्डंटचे नाव लिहावे लागते, त्यानंतर अपील कोणत्या कायद्याअंतर्गत आणि कोणत्या कलमाखाली दाखल केलेले आहे ते लिहावे लागते, म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम 247 अन्वये. त्यानंतर जे काही तुमचे अपील असेल म्हणजेच तुम्हाला त्या फेरफारवर का हरकत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती लिहावी लागेल. त्याचप्रमाणे तुमचा त्या फेरफार असलेल्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हितसंबंध कसा आहे ते देखील कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल. त्याचप्रमाणे या अपिलासोबत वकीलपत्र आणि पुराव्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे दाखल करावी लागतात. कागदपत्रांमध्ये सर्वात प्रथम तो फेरफार दाखल करावा लागेल की ज्या फेरफारवर तुम्ही अपील करत आहात. त्यानंतर वारसाच्या फेरफारवर जर तुम्ही अपील करणार असाल तर त्याचे वारस रजिस्टर आणि जर इतर फेरफार म्हणजेच खरेदीचा वगैरे असेल तर त्याची RTS फाईल दाखल करावी लागेल. त्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचा त्या संपत्तीमध्ये हक्क हितसंबंध असताना देखील तुम्हाला त्या फेरफारबद्दल नोटीस त्यावेळेस काढलेली नव्हती हे प्रांत साहेबांच्या लक्षात येईल आणि तुमच्या बाजूने त्या अपिलाचा न्याय निर्णय होण्याचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या वाढेल. आता आपण पाहूयात की ज्या प्रकरणांमध्ये उशीर झालेला आहे त्या प्रकरणांमध्ये उशीर माफीचा अर्ज कसा दाखल करावा. मुद्द्याकडे वळण्याआधी माझी आपणास नेहमीप्रमाणे विनंती राहील की चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट ही लक्षात घेण्यासारखी आहे की उशीर माफीच्या अर्जामध्ये अपिलामधील कोणतीही गोष्ट नमूद नसावी. या अर्जामध्ये फक्त तुम्हाला अपील दाखल करण्यासाठी उशीर का झालेला आहे याचे सविस्तर कारण आणि त्या कारणासाठी योग्य ते कायदेशीर कागदोपत्री पुरावे जोडणे अभिप्रेत आहे. तुमच्या अपिलास उशीर कितीही झालेला असू द्या, म्हणजे 1 दिवस 1 महिना 1 वर्षे, तुमचे कारण योग्य असले आणि त्याबाबतचे पुरावे जोडून अर्ज कोर्टासमोर व्यवस्थित मांडलेला असेल तर तुमचा विलंब माफी अर्ज मंजूर होईल. विलंब माफी अर्ज मंजूर किंवा नामंजूर करावा याबाबत संपूर्ण अधिकार प्रांतसाहेब यांना राहील आणि विलंब माफ झाला तरच मूळ अपिलावर सुनावणी होते, अन्यथा विलंब माफी अर्ज निकाली काढल्यामुळे अपील विना न्यायनिर्णयित राहते. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण उशीर माफी अर्ज आणि अपील याबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे. व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबत आहोत. नमस्कार.